नमस्कार, आज आपण काय पाहणार आहोत? खेकडे। खेकडे आज आम्ही बाजारातून आणलेले आहेत आणि ते कसे साफ करायचे, त्याची भाजी कशी करायची वगैरे सर्व मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आत्ताच बाजारातून हे खेकडे ताजे आणलेले आहेत। ह्याची जात आहे मादी। मादी म्हणजे भरलेले आहेत हे खेकडे सर्व, त्यामुळे आम्ही मादीच आणतो नेहमी। याची भाजी ही अतिशय टेस्टी अशी होते आणि बऱ्याच जणांना माहीत आहे आणि बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नाही आहे हे खेकडे काय आहेत किंवा याची भाजी कशी बनवायची। बघून घाबरायला होतं पण तसं काही घाबरायचं काही कारण नाही, कारण मार्केटमधून येताना ते आपल्याला दोरीने बांधून देतात, त्यामुळे ते जास्त पळू शकत नाही आणि आपण म्हणजे आपण बिंदास राहू शकतो। फक्त साफ करायला सर्वांना आलं पाहिजे। आता ते कसं साफ करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। किती किलो आहे ते? 2 किलो। आणि नर का मादी? माद्या म्हणजे भरलेल्या आहेत ना? माद्याचे असे असतात, ठीक आहे। तर बघताना हेच घ्यायचे, अशा माद्या असतात, ठीक आहे। आणि खेकड्याच्या वजनवर त्यांचं भरलेचं म्हणजे वजन केलं ना ते किती भरलेत ते कळत। साधारण भरलेल्या खेकडे असतात ना, 1 किलो म्हणजे 5 किंवा 7 वाजतात। मोकळ असतील ना तर 8-9 वर वाजतात। पण हे सगळे भरलेले दिसत आहेत ना? हो, हे भरलेले आहेत। आपल्या ओळखीची कोणी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आले। किती? 12 किलो मध्ये का? 2 किलो 12 किलो 2 किलो मध्ये 12 खेकडे। चांगले मोठे आहेत पण माद्या आहेत सगळ्या। माद्या आणि सगळ्या भरलेल्या पण आहेत। आणि हे सगळ्यात बेस्ट क्वालिटीचे खेकडे, जे काळ्या पाटीचे असतात ते सगळ्यात चविष्ट हेच जात असते। ओके, आपण खेकडा कसा साफ करतात ते पाहणार आहोत। हे बघा, पहिला नांगी त्याच्या काढलेल्या आहेत, दोन्ही नांग्या काढल्या आहेत। ज्यांना खेकडा साफ करता येत नाही त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा। आपल्याला नेहमी भीती वाटते खेकड्याची, की ते असं वाटतं की खेकडा खायला पण नको आणि करायला पण नको, पण असं नाही आहे। हे बघा, साफ करण्याची पद्धत बघा, सोपी आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा। त्याचं ते कडक वरचं कवच काढलेलं आहे आणि आता ते बाजूचे संपूर्ण घाण साफ करतायत। नळाखाली असं स्वच्छ धुवून घ्यायचं। खेकडे साफ करताना पाणी मात्र भरपूर लागतं। हे खेकडे आहे पावसाळ्यातच येतात, जास्त करून पावसातच मिळतात आणि इतर वेळी अशा म्हणजे भरलेल्या वगैरे भेटत नाहीत, म्हणून खेकडे खाण्याची मजा ही खरी पावसातच। पाऊस जेवढा जास्त येईल तेवढे आपल्याला खेकडे वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात आणि पूर्ण भरलेले सुद्धा असतात। बघा किती शुभ्र झालं आहे, संपूर्ण घाण याची निघालेली आहे। नळाखाली अशा पद्धतीने धुवायचं बघा, एकदम शुभ्र झालेलं आहे। बघू शकता तुम्ही मागून पुढून अशा पद्धतीने खेकडे साफ केले जातात। त्याच्या नांगीसुद्धा अशा पद्धतीने स्वच्छ करायचे असतात। सरळ नळाखाली धरायचं आणि स्वच्छ धुवायचं, सर्व माती वगैरे चिकन जे पण काही असेल ते सर्व निघून जातं। आता हा बघा दुसरा
खेकडा कसा साफ करतात। आता तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते, हे बघा त्याची दोरी काढली, त्याची नांगी स्वच्छ नळाखाली धुत आहे। पूर्ण मादी असल्यामुळे बघा कशी भरलेली आहे चिंबोरी, याला खेकडाही म्हणतात चिंबोरीही म्हणतात। साफ करून आम्ही दाखवतो, हे बघा ही डबी अशी उघडायची, याचं कवच उघडलेलं आहे आणि ही साईड फेकून द्यायची आणि घाण साफ करायची। जेव्हा आपण आणतो तेव्हा ते जिवंत असतात, त्यामुळे त्या दोरी बांधूनच देतात, पण कधी कधी काय होतं त्या ती दोरी सुटली की ते बाहेर पडतात, त्यामुळे मग थोडीशी आपल्याला भीती वाटते। तर त्यावेळी काय करायचं की काही वेळा म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलं की थोडंसं ते त्यांची अवस्था थोडी मंद होते, किंवा थोडंसं गरम पाणी वगैरे त्यांच्यावर ओतलं की थोडंसं ते स्थिरावतात, म्हणजे मग आपल्याला ते नांग्या वगैरे पकडायला सोपं जातं, नाहीतर ते असे पळतात की आपल्या हाती लागणं कठीण असतं आणि थोडीशी भीती वाटते। पण आपण तशा पद्धतीने जर केलं तर भीती वाटायचं काहीच कारण नाही आणि अगदी सहज असं आपण स्वच्छ करू शकतो। आता हे त्याच्या नांग्या आहेत, हे आम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याचं रस काढणार आहोत आणि मग ते आपण आपल्या कालवणामध्ये टाकणार आहोत आणि बाकीचा चोथा फेकून देणार आहोत। हे बघा असे छान स्वच्छ झालेले आहेत आपले खेकडे आणि हे त्याच्या संपूर्ण पातळ नांग्या ज्या जाड असतात त्या आपण असंच टाकणार आहोत खेकड्यामध्ये शिजताना। आणि हे जे आहेत पातळ ह्याचं आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत आणि गाळून त्याचं पाणी भाजीमध्ये टाकून घेणार आहोत। तर आपण खेकड्याचं कालवण कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा आता खेकड्याचं कालवण बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। हा आपला तिखट मसाला आहे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि हळद हे प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला आहे आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे एक वाटीभर आणि हे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मोठे 2 चम्मच, हे थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत फोडणीसाठी आणि 4 मोठे कांदे असे बारीक चॉप केलेले आहेत आणि 2 मिडियम टॅमॅटो चॉप केलेले आहेत। आता आपण फोडणी कशी द्यायची ते बघूया। मी गॅसवर टोप गरम करायला ठेवला होता, आता आपण ह्यामध्ये तेल घालूया। तेलही आपल्या आवडीप्रमाणे घालायचं, कमी जास्त। फोडणी व्यवस्थित होईपर्यंत आपण बाजूलाच एका टोपामध्ये पाणी ठेवायचं गरम करायला, म्हणजे कसं आपलं करीमध्ये पटकन टाकायला होतं आणि करी लवकर उकळते। तेल गरम झालेलं आहे, आता मी याच्यामध्ये खडा मसाला टाकते। खडा मसाला छानपैकी तळतळला आहे, आता आपण कांदा घालूया। आपला कांदा व्यवस्थित तळून झालेला आहे, आता आपण ह्यामध्ये टॅमॅटो घालूया। टॅमॅटो नरम झाल्यावर अद्रक लसूणची पेस्ट घालायची, तेही चांगलं परतायचं म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जातो। खोबऱ्याचं वाटण घालूया आता आपण। ते
ही छान एक जीव करून घेऊया। हे सर्व एक जीव झालेला आहे, आता सर्व आपण मसाले तेही छान एक जीव करूया। मसाले एक जीव झालेले आहेत, आता आपण हे खाली लागू नये म्हणून थोडंसं त्याला पाणी घालूया आणि हे मसाले सर्व व्यवस्थित आपण शिजवून घेऊया। मसाले थोडेसे जास्त शिजवायचे, म्हणजे पाच एक चार पाच मिनटं शिजवायचे, म्हणजे कसं छान एकजीव होतं आणि आपले खेकडे मग अजून टेस्टी बनतील। मसाल्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आणि बाकी आपण नंतर टाकणार आहोत। हे मसाले आपले छानपैकी शिजले पाहिजेत, शिजताना खूप सुगंध येतो। आणि ह्याला घाई करू नका खेकडे टाकायची, थोडंसं याला छानपैकी शिजू द्यायचं का। आपल्या वाटणाला कशी तरी सुटलेली आहे, छानपैकी मस्त शिजवलं आहे, खमंग वास घरभर सुटलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र केलेलं आहे। आता हे मसाले खेकड्यामध्ये मुरण्यासाठी आपण पाच मिनटं ह्याला झाकून ठेवणार आहोत आणि एक वाफ काढणार आहोत। आपण नांग्या मिक्सरमध्ये वाटून जे पाणी काढलेलं आहे ते पण आता ह्याच्यामध्ये ॲड करूया। पाच सहा मिनटं झालेलं आहे, आता आपण हे झाकण उघडूया। आता आपण जे टोपामध्ये गरम पाणी केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ओतूया। गॅस फास्ट करूया आणि उकळी यायची वाढवूया। आपण पाणी टाकल्यामुळे आता आपल्या खेकड्याला लवकर उकळी येईल। बघा किती छान लालसर कालवण झालेलं आहे आपलं आणि खूप म्हणजे खूप सुंदर होतं खेकड्याचं कालवण। जे कोणी खात नसेल त्यांनी खायला सुरुवात करायला हरकत नाही। चला आता बघूया आपण झालं का। मी फास्ट गॅसवर पाच मिनटं ठेवलं होतं आणि त्यानंतर थोडंसं मीडियम केलं आणि शिजू दिलं। हे बघा आपले खेकडे छानपैकी तयार झालेले आहेत, छान सुगंध सुटलेला आहे। आता वरून आपण कोथिंबीर घालूया। तुम्ही बघू शकता शिजल्यानंतर बघा कसे दिसत आहेत खेकडे, ती अतिशय टेस्टी असे हे लागतात। तर तुम्हीही बघा घरी आणून, मग तुम्हाला समजेल किती टेस्टी लागतात ते। हे बघा अशा पद्धतीने आपले खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे, तर खूप खूप टेस्टी झालेला आहे। आणि तुम्ही सर्वांनी घरी करून पहा, बनवायला काही नाही सोपं आहे। जसं आपण मटण बनवतो चिकन बनवतो त्या पद्धतीनेच हे बनवायचं, बाकी काही जास्त करायचं नाही। ही रेसिपी कशी झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।